नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोविंद त्रिभुवन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज एक छान पाठ आपण बघणार आहोत, इयत्ता 10वी 1.2 एन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा पाठ आपण बघणार आहोत। एन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे एक अविस्मरणीय चकमक। माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल। माझे वडील एक वैद्यकीय अधिकारी होते, पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते। द ऑफिसर्स ऑफ कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बँगलोज इन साईड अ लार्ज कॅम्पस। आणि हे जे काही वैद्यकीय अधिकारी होते त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र बंगल्याची व्यवस्था एका खूप मोठ्या परिसरामध्ये करण्यात आलेली होती। आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस। त्या परिसराच्या कॉर्नरमध्ये आमचं देखील घर होतं। द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन। आमच्या गार्डनच्या बाउंड्रीला, त्या भिंतीला ऑफिसर्स क्लब होता। द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज। त्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गवत होतं, रंगीबिरंगी फुलं होती आणि भरपूर प्रमाणामध्ये झाडी देखील होती। The seasonal vegetables in the kitchen garden of the household and the magnificent tree constantly attracted squirrels and many species of birds. आणि प्रत्येकाच्या बंगल्यामध्ये परसबाग असल्यामुळे जे काही सीझनेबल भाजीपाला असतो तो प्रत्येकाने लावलेला होता। परिसर अत्यंत निसर्गरम्य असल्यामुळे तेथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि खारी भरपूर प्रमाणामध्ये होत्या। A group of langurs had even made their den in an aswatha tree nearby. Aswatha tree म्हणजे पिंपळाचे झाड। त्या परिसरामध्ये एक पिंपळाचे झाड देखील होते आणि त्या पिंपळाच्या झाडावर वानराच्या टोळीने डेरा टाकलेला होता। They had all become a part and parcel of our existence and daily life. हे पक्षी प्राणी हे आमच्या जीवनाचे अविभाज्य घटक होते। A small incident on Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God creation. शनिवारच्या दुपारी एक असा छोटासा प्रसंग घडला आणि त्या प्रसंगामुळे माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलूनच गेला। It was a few days into the पूजा वॅकेशनच्या सुट्ट्या लागून काही दिवस गेली होती। जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन। आता दुर्गा उत्सवाच्या सुट्ट्या लागल्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे मला देखील गोष्टी वाचायच्या होत्या, गोष्टीची पुस्तकं वाचायची होती आणि गोष्टीचे जे काही मॅगझिन्स असतील, जे काही प्रकाशित झालेले असतील ते मला अत्यंत ते पुस्तकं वाचण्याची मला तीव्र इच्छा होती। आफ्टर अ हर्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक। दुपारचं भरपेट जेवण केल्यानंतर माझे आई वडील, माझी लहान बहीण ही दुपारच्या वामकुक्षीसाठी ते झोपले। आय सेटल डाऊन विथ स्टोरी बुक्स आणि मी गोष्टीचे पुस्तकं वाचायला लागलो। द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी। आणि दुपारची शांतता होती, त्या शांततेचा फायदा घेऊन मी धाडशी गोष्टीचे पुस्तकं मी वाचत होतो। द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग। आणि दुपारची शांतता होती परंतु बऱ्याच वेळा ती शांतता भंग पावत होती। कशामुळे? की माझ्या घरातील काही सदस्य हे दुपारच्या झोपण्यामध्ये देखील घुरत होते। द इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरो, द हार्श
कॉविंग ऑफ अ क्रो अँड श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड्स. आणि शांतता होती इंटरमिटंट म्हणजे फ्रिक्वेंटली. बघा, चिमणी कावळा यांचं जे काही चिवचिवाट असतो, यांचा जो काही कॉलिंग असते, आवाज असतो, तो फ्रिक्वेंटली असतो, कधीमध्ये असतो, तो कॉन्स्टंट नसतो. त्यामुळे त्या शांततामध्ये भंग पावले जाते, ती शांतता भंग पावली जाते. त्याचबरोबर अ काईट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड, काईट हा पक्षी, त्याचा देखील आवाज येत होता. मिनिट्स टिकड बाय, अशा पद्धतीने वेळ जात होता. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक, आणि मी पूर्णपणे त्या पुस्तक वाचण्यामध्ये दंग झालेलो होतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ अ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानकपणे मला कुत्र्यांचा भुकण्याचा दूरवरून आवाज आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर अ हॅपलेस पिग. आणि मी नेहमीप्रमाणे त्याला, त्या आवाजाला टाळण्याचा प्रयत्न केला, कारण काही कुत्री एका निरपराध डुकराला मारण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीचा प्रसंग नेहमी घडत असतो आणि म्हणून मी या गोष्टीकडे देखील मी त्या गोष्टीला इग्नोर केलं. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म कॉमिंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोपणी. परंतु त्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागला. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं होतं, परंतु आवाज वाढला आणि त्या कुत्र्यांच्या आवाजासोबत कावळ्यांचा देखील आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि अत्यंत जोराचा आवाज ॲग्रेसिव्हप्रमाणे तो मला ऐकू यायला लागला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मला देखील त्यांच्या आवाजाचा डिस्टर्ब जाणवायला लागला. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. मला देखील काय घडतंय हे जाणून घेण्याची इच्छा झाली. लिव्हिंग द बुक असाईड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. आणि मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज वाढला. मला देखील जिज्ञासा निर्माण झाली काय घडत आहे हे बघण्याची, आणि म्हणून मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि वरांड्यामधून बघितलं. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ अ क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि ज्यावेळेस मी समोरच्या क्लब हाऊसच्या छपराकडं बघितलं तर मला भयानक असं दृश्य दिसलं. ते दृश्य काय होतं? अ बिग मेल लंगूर, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. ज्यावेळेस मी माझ्या वरांड्यातून क्लब हाऊसच्या रूपकडे बघितलं त्यावेळेस मला काय दिसलं? एक मेल लंगूर, एक पुरुष वानर, एका लहान पुरुष वानराला ठार मारण्याच्या इराद्याने त्याला तो चावत होता, त्याचे लचके तोडत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड द अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग nearby watching the baby being killed. आणि जे काही लहान वानर होतं, त्या वानराची आई आणि त्यांच्या टोळीतील इतर जे काही सदस्य होते, वानर होते, ते दूरवरून हा वानर मारतोय हे फक्त बघत होते. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. आणि माझं असं लक्षात आलं, मला अशी जाणीव झाली की एका टोळीतील मेल वानर लंगूर दुसऱ्या टोळीतील मेल वानराला आपल्या टोळीमध्ये सामावून घेत नाही किंवा तो त्याला ठार मारतो. अशा पद्धतीची प्रथा या वानरांच्या प्रजातीमध्ये असते. अशा पद्धतीची
जाणीव या लेखकाला झाली. विदाउट लुजिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॉरडिंग लंगूर. आणि कुठलाही वेळ न दवडता मी एक मोठी काठी घेतली आणि ती काठी त्या वानराच्या दिशेने फेकली. पीस ऑफ अ स्टोन ॲट द मॉरलिंग लंगूर. आणि त्याच्यासोबत एक मोठा दगड देखील त्या वानराच्या दिशेने मी फेकला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. आणि त्याला धक्का बसला. अचानक मी म्हणजे लेखकाने हल्ला केल्यानंतर त्याच्या ते लक्षात आलं. बट देन आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स द डॉग्स ऑन देअर पार्ट्स रेज देअर पीच ऑफ क्राय. आणि मग मी दगडांचा मारा खूप केला. मी दगडं मारणं सुरू केले आणि त्याच्यासोबत आजूबाजूला जी काही कुत्री होती ती देखील भुंकायला लागली. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओवर द वरांडा. अचानकपणे अनएक्सपेक्टेड हल्ला झाल्यामुळे ते मेल लंगूर गोंधळलं आणि त्याला ते लहान मेल लंगूर सोडवण्यावाचून कुठल्याही पद्धतीचा पर्याय राहिला नाही. द बेबी वॉज लिसलेस अँड अपियर टू बी डेड. त्या लहान माकडावर हल्ला केल्यामुळे ते पूर्णपणे लिसलेस म्हणजे निश्चल झालं होतं. गतप्राण होण्याच्या मार्गावर होतं. ॲज इट बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट अँड गुड किल अँड मिल. बघा, त्या मेल वानराने त्या मोठ्या मेल वानराने लहान मेल वानराला त्या वरांड्याहून सोडलं. ते लहान मेल वानर घरंगळत खाली पडेल या अपेक्षाने बाकीची जी काही आजूबाजूला कुत्री होती ती खुश झाली होती की आता त्याच्या हातातून सुटल्यानंतर आपण त्या वानराच्या पिलाला खाणार, चांगल्या पद्धतीची मेजवानी आपल्याला मिळणार अशा पद्धतीची अपेक्षा त्या कुत्र्यांना होती आणि म्हणून ते भुंकत होते. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅश होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल रूप. आणि मग मी काठी घेतली, त्या काठीने कुत्र्यांना मारलं, हकलवून लावलं आणि जे काही छोटं मेल लंगूर त्या वरांड्याहून घसरत येत होतं त्या माकडाच्या लहान पिलाला मी पकडलं, त्याची शेपूट पकडली. द बेबी अपियर्ड इनर्ट द लाईफलेस. इट वॉज इनडीड अ मेल बेबी. आणि ज्यावेळेस त्या लहान वानराकडं मी बघितलं ते पूर्णपणे पॉवरलेस, मोशनलेस, निश्चल असं पडलेलं होतं, गतप्राण झालेलं होतं. इट वॉज इनडीड अ मेल बेबी. आणि हे वानराचं पुरुष जातीचं एक लहान वानर होतं. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन टू द वरांडा अँड वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि जे काय रेस्क्यू ऑपरेशन होतं हे काय वाचवण्यासाठी मी धडपड केलेली होती हे बघण्यासाठी माझे आई वडील, माझी बहीण आणि आजूबाजूचे जे काही शेजारी होते ते देखील हा प्रसंग दुरून बघत होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आणि मग त्या लहान वानराच्या पिलाला मी घेतलं, आमच्या घराच्या मागच्या अंगणामध्ये जे काही कोंबडीचे खुराडे होते त्या खुराड्यामध्ये त्याला ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्याच्या शरीरावर पूर्णपणे जखमा झालेल्या होत्या. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. त्या जखमेतून रक्त देखील वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. आणि ते वानराचं लहान पिलू पूर्णपणे मोशनलेस होतं.
अत्यंत निश्चिल पडलेलं होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. आणि माझ्या वडिलांनी फर्स्ट एडचा बॉक्स आणला आणि त्याच्या ज्या काही जखमा होत्या त्या पूर्णपणे साफ केल्या. आय वॉज रिलाइव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन दो हिज ब्रीथ वेर शॅलो. आणि मग मी चांगलं त्याला बघितलं तर त्यावेळेस त्याचा श्वास पूर्णपणे मंद झालेला होता, परंतु मला जाणवलं की त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. आणि मग त्याच्या तोंडावर पाणी मारलं, त्याला थोडं हलवलं आणि तो जागा झाला. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. त्याला पूर्णपणे धक्का बसलेला होता, तो ट्रम्बलिंग करत होता, त्याला उठणं हे शक्य होत नव्हतं. ज्या पद्धतीनं पान पडतं त्या पद्धतीनं त्याची हालचाल होत होती. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry. आणि ज्यावेळेस तो थोडा सावध होण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू गळत होते आणि तो रडत होता, दुःख व्यक्त करत होता. जस्ट लाईक ए ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ज्या पद्धतीने मानवजातीला खूप मोठ्या प्रमाणे धक्का बसल्यानंतर तो दुःख व्यक्त करतो, अगदी त्याच पद्धतीनं हे लहान वानर दुःख व्यक्त करत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. आणि मग मी त्याला केळी दिली, ती केळी देखील त्याचे हात थरथर कापत होते ती केळी घेण्यासाठी, आणि अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो ती केळी खात होता. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड अ अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. माझं पूर्णपणे त्या वानराच्या लहान पिलाकडे लक्ष होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. अचानकपणे माझ्या लक्षात आलं की आम्हाला कोणीतरी बघतंय. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुकड अप. आणि ज्यावेळेस मी मागं बघितलं, देअर सॅट अ मदर लंगूर ऑन अवर किचन रूम. मी मागं ज्यावेळेस वळून बघितलं त्यावेळेस किचनच्या छपरावर त्या वानराची आई बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. मी जे काही करत होतो प्रत्येक प्रसंग ती आई बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ आय कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. आणि ती अशा पद्धतीनं बघत होती, ती खात्री करत होती की माझ्या बाळाला हा जो काही मुलगा आहे हा हार्म तर करत नाही, त्रास तर देत नाही, म्हणून ती आई दूरवरून बघत होती. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्या लहान वानराच्या बाळाला देखील लक्षात आलं की आपली आई दूरवर आहे. हे लक्षात आल्यानंतर ते बाळ देखील जोर जोरानं रडायला लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲसेस टू हर बेबी. आणि मग मी मागे सरकलो आणि त्या आईला त्या बाळाला घेण्यासाठी मी परवानगी दिली. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लावर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म. आणि मग त्या बाळाची आई ती वानरीन त्या दिशेने ती खाली आली, सरकली आणि त्या लहान बाळाला तिने तिच्या कवेमध्ये घेतलं. सी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल हिम टाईटली इन हर बॉसम्स. आणि मग तिने त्या बाळाकडं बघितलं, ज्या काही इंजुऱ्या जे काही वाउंड्स झालेले असतील तिचं इन्स्पेक्शन तिनं केलं आणि घट्ट त्या बाळाला तिनं तिच्या कवेमध्ये काठ्यामध्ये घेतलं.
द बेबी फाउंड ग्रेट सेलेस इन हर केयरिंग आर्म्स. अत्यंत शांतपणे अत्यंत माया त्या बाळाला त्या आईने दिली. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि त्या आईच्या कुशीमध्ये काही मिनिट ते बाळ थांबलं. इट वॉज ऑलमोस्ट एज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ सी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट. आणि मग कदाचित ती अशा पद्धतीनं विचार करत असेल की या हल्ल्यामध्ये कसं तरी माझं बाळ वाचलं, परंतु पुढचा हल्ला होऊ नये म्हणून याचं संरक्षण कसं करावं यासाठी ती विचार करत असावी असा लेखकाचा अंदाज आहे. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही सेकंद त्या बाळाच्या आईने माझ्या डोळ्यामध्ये बघितलं. इव्हन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आज देखील ती नजर मी विसरू शकत नाही. शॉरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेविंग हर चाईल्ड. आणि ती नजर साधी नसून त्या नजरेमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या महान वानराच्या आईने माझ्या डोळ्याकडं बघितलं, कृतज्ञता व्यक्त केली. आय वॉज ओव्हरहेल्म बाय द इमोशन्स द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि ती कृतज्ञता व्यक्त करताना ती बाळाची आई निश्चित म्हटली असेल, निश्चित तिने मला धन्यवाद दिले असतील, आभार व्यक्त केला असेल. देर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. अशाच पद्धतीने कुठलीही आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असते. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड अवर किचन रूम. आणि मग त्या बाळाला कवेत घेऊन ती आमच्या किचन रूपवर चढली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लेप अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलन एन्काउंटर. आणि मग तिनं सर्वे केला, इन्स्पेक्शन केलं, बघितलं की ज्या दिशेने त्या लहान बाळाचं एन्काउंटर झालं त्याच्या विरुद्ध दिशेने ती गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शूड एनी वन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप ह्युम्स इन टू ॲक्शन्स. अशा पद्धतीचा प्रसंग घडला की त्या प्रसंगातून मानवतेचे दर्शन या लेखकाला घडले. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. आणि मग हा प्रसंग घडल्यानंतर या लेखकाच्या लक्षात आलं की प्राण्यांमध्ये आणि मानवामध्ये फक्त अन्न हा एक घटक महत्त्वाचा नसून बट दॅट देर वेर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कॉम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. त्याच्या व्यतिरिक्त अन्न हा घटक प्राणी आणि मानवात नसून त्यामध्ये एकमेकाबद्दल सहानुभूती दयाळूपणा हा मानव आणि प्राण्यांमधील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. जवळपास त्या घटनेला 55 वर्षे पूर्ण झाली. आय एम नाऊ 70 years old. आता मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. या घटनेला 55 वर्षे पूर्ण होऊन गेली, मी आज 70 वर्षाचा आहे, तरी देखील ती घटना आज मला स्मरणात आहे. ही घटना अविस्मरणीय आहे. मी आज देखील ती घटना विसरू शकत नाही. निश्चितच हा घटक तुम्हाला समजला असेल. समजल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.